नमस्कार मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयामधील आज आपण पुरवठ्याच्या नियमाचे अपवाद या घटकाची माहिती पाहूयात। मित्रांनो, यापूर्वी आपण पुरवठ्याचा नियम अभ्यासला, पुरवठ्याच्या नियमाचे गृहीतके पाहिलेले आहेत। आज आपण ह्या नियमाच्या अपवादांना सुरुवात करतो। या नियमाचे अपवाद म्हणजे काय किंवा अपवाद म्हणजे असतात तरी काय, तर अपवाद म्हणजे अशा घटकांना हा नियम लागू पडत नाही त्याला आपण त्याचे अपवाद म्हणतो। ज्या ज्या घटकांना हा नियम लागू पडणार नाही ते ह्या नियमाचे अपवाद असतात। पण असे कोणते घटक आहेत की त्यांना हा नियम लागू पडत नाही, चला तर मग त्याचा अभ्यास करूयात। यामध्ये पहिला घटक आपल्याला सांगितलेला आहे श्रमाचा पुरवठा। श्रमाचा पुरवठा या घटकाला पुरवठ्याचा नियम लागू होत नाही, म्हणजेच किंमत वाढली की पुरवठा श्रमाचा वाढत नाही आणि किंमत कमी झाल्यावर श्रमाचा पुरवठा कमी देखील होत नाही। असं होत नाही म्हणून श्रमाचा पुरवठा या नियमाला अपवाद आहे। मग असं का होत नाही याचा जर विचार केला तर श्रमाच्या बाबतीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये मजुरीच्या दरात वाढ झाल्यास कामाचे तास देखील वाढवले जातात, परंतु नंतर मात्र दर वाढला तरी देखील श्रमाच्या तासामध्ये वाढ केली जात नाही। अशा वेळेस श्रमिक हे विश्रांतीला महत्त्व देतात, स्वतःच्या आरामाला महत्त्व देतात, म्हणून त्यावेळेस हे नियम ह्या ठिकाणी लागू होत नाही। याची माहिती आपल्याला वक्राद्वारे देखील पाहता येते, म्हणजे श्रमाचा पुरवठा वक्र जो आहे त्याच्याद्वारे देखील आपल्याला अभ्यासते। यासाठी आपण ह्या ठिकाणी ए अक्ष शि अक्ष काढून घेतलेत। ए अक्षावरती मजुरी दाखवली तर शि अक्षावरती कामाचे तास दाखवले। सुरुवातीला जेव्हा काम असतं त्यावेळेस तो एवढे जर त्याला तास काम मिळत असेल त्यावेळेस म एवढी मजुरी त्याला मिळते। एवढ्या तास काम केलं की त्याला एवढी मजुरी मिळते। मजुरीचे दर जेव्हा वाढवला जातो तेव्हा कामाचे तास देखील वाढवले जातात। यानंतरही जर मजुरीचे दर वाढवला तर मात्र श्रमिक कामाचे तास वाढवण्याऐवजी पूर्वीपेक्षा कमी काम करतो। अशा परिस्थितीमध्ये मजुरीच्या दरात वाढ केली तरी देखील कामाचे तास वाढवले नाहीत, याउलट कामाचे तास कमी केलेले आहेत। अशा कंडिशनमध्ये पुरवठा वक्र जर काढला तर तो अशा पद्धतीने मागे वळणारा बनतो। या स्थितीमध्ये सुरुवातीला कामाचे तास आणि मजुरी यांचा दर या ठिकाणी होता, त्यावेळेस या ठिकाणी बिंदू मिळाला होता। यानंतर मजुरीच्या दरात वाढ केली तेव्हा कामाचे तास देखील वाढवलेले आहेत, परंतु त्यापेक्षाही जास्त जेव्हा मजुरीचे दर वाढवले जातात त्यावेळेस श्रमिक मात्र कमी तास काम करतो। त्याचा परिणाम या ठिकाणी पुरवठ्याचा बिंदू जो आहे तो पाठीमागं मिळतो आणि त्यामुळे पुरवठा वक्र हा पाठीमागं वळणारा बनतो। त्यामुळे हा जो घटक आहे तो मागणीच्या नियमाला अपवाद ठरतो, पुरवठ्याचे नियम ह्या नियमाला लागू होत नाही, हा पहिला अपवाद सांगितला जातो। यानंतर दुसरा अपवाद आहे बचत। काही वेळेस काही लोकांना निश्चित बचत करण्याची सवय लागलेली असते। जेव्हा व्याजदर वाढले जातात तेव्हा मजुरीचे दर वाढवणे अपेक्षित असतं, किंवा व्याजदर वाढलं की त्यांची बचत वाढायला पाहिजे, कारण त्याचा नफा होणं गरजेचं असतं, नफा मिळणं गरजेचं असतं, नफा मिळत असतो, जास्त नफा मिळत असतो, म्हणून त्याने जास्त बचत करायला पाहिजे। परंतु काही लोकांना निश्चित बचतीची सवय असते, म्हणजेच त्यांना 10,000 जर वर्षाला महिन्याला अपेक्षित असतील तर तेवढेच रक्कम जर त्यांना मिळाली तरच ते ह्या ठिकाणी बचत करतात। जर त्यापेक्षा जास्त बचत करून जर जास्त व्याज मिळायला लागलं तर त्यावेळेस ते कमी बचत करतात, म्हणजे निश्चित 10,000च पाहिजे तर त्यापेक्षा जास्त मदतीची त्यांना बचतीची आवश्यकता वाटत नाही। जर व्याजदर वाढले की ते कमी पैशामध्ये तुम्हाला 10,000 व्याज मिळणार आहे अशा कंडिशनमध्ये या ठिकाणी त्यांच्याकडून बचत वाढवण्याऐवजी कमी केली जाते। म्हणून हा एक अपवाद आपल्याला पुरवठ्याच्या नियमाला सांगता येतो की बचत वाढवल्यामुळे व्याजही जास्त मिळेल तरी देखील ह्या ठिकाणी ते स्वीकारायला तयार होत नाहीत। त्यानंतर तिसरा आहे रोख रकमेची गरज। एखाद्या व्यक्तीला जेव्हा रोख रकमेची गरज
असते, रोख रकमेची आवश्यकता असते, अशा वेळेस तो किंमत कमी असली तरी पुरवठा करतो, म्हणून पुरवठ्याचा नियम ह्या ठिकाणी लागू होत नाही. आपण पाहिलं होतं की जसजशी किंमत वाढेल तसतसा पुरवठाही वाढवला जातो, पण ह्या कंडिशनमध्ये असं होत नाही. रोख रकमेची गरज असल्याने आहे त्याच कंडिशनमध्ये तो पुरवठा करायला तयार होतो, म्हणून गरज कशी आहे त्यावरती देखील पुरवठ्याचा नियम ह्या ठिकाणी आवश्यक असतो, तेव्हा पुरवठ्याचा नियम ह्या ठिकाणी लागू पडत नाही. यानंतर चौथा आहे कमी उत्पादन, कृषी उत्पादन. कृषी उत्पादनाच्या बाबतीत देखील हा नियम लागू पडत नाही, हा या नियमाचा अपवाद आहे. कृषी उत्पादन नैसर्गिक घटकांवरती अवलंबून असतं, नैसर्गिक घटक कसे आहेत यावरती हा नियम अवलंबून असतो. नैसर्गिक घटक जर चांगले असतील तर उत्पादन वाढतं, नैसर्गिक घटक कमी असेल तर उत्पादन कमी होतं, म्हणून नैसर्गिक घटकांवर देखील हा पुरवठा अवलंबून असतो. यानंतर पाचवा घटक आहे भविष्यकालीन किंमत अंदाज. काही वेळेस विक्रेते भविष्यकालीन किंमतीचे अंदाज लावतात आणि त्यानुसार आपला पुरवठा कमी जास्त करीत असतात. भविष्यात किंमत वाढेल किंवा कमी होईल असा जेव्हा अंदाज व्यक्त केला जातो तेव्हा देखील पुरवठ्याचा नियम लागू होत नाही. एखाद्या वेळेस जर विक्रेत्याला वाटलं भविष्यात किंमत वाढणार आहे तर असा अंदाज असल्यामुळे तो आत्ता किंमत वाढत असतानाही पुरवठा करत नाही, म्हणजे त्या ठिकाणी पुरवठ्याचा नियम लागू होत नाही. कारण किंमत वाढली की लगेच पुरवठा वाढायला पाहिजे, पण या ठिकाणी तो वाढवला जात नाही, तो भविष्यात अजून वाढणारे त्या अपेक्षेने थांबतो, त्यामुळे पुरवठ्याचे नियम लागू होत नाही. ह्याच्या उलट जर कमी होणारे असा जर अंदाज असेल तर आत्ता किंमत कमी असतानाही तो मोठ्या प्रमाणात पुरवठा करतो, म्हणजे वाढलेल्या किमतीला जास्त पुरवठा करणे अशा पद्धतीचं वर्तन त्याचं पाहायला मिळत नाही. यानंतर असे जे भविष्यकालीन अंदाज आहे ते आपण सोन्याच्या बाबतीमध्ये सहज विचारात घेऊ शकतो. सोन्याच्या बाबतीत आपल्याला दिसून येतं कशा पद्धतीने सोन्याच्या किमती वाढणार आहेत की कमी होणार आहेत आपण अंदाज करतो आणि त्या पद्धतीने आपलं वर्तन बदलतं. यानंतर सहावा घटक आहे दुर्मिळ वस्तू. हस्तकलेच्या दुर्मिळ किंवा अशा वस्तू की ज्या पाहिजे तेव्हा पाहिजे तेवढ्या प्रमाणात तयार करता येत नाहीत अशा वस्तूंच्या बाबतीत देखील हा नियम लागू पडत नाही. अशा वस्तूंच्या किमती कितीही वाढल्या तर लगेच त्याला उत्पादनात वाढ करता येत नाही आणि कितीही कमी झाल्या तर लगेच त्याचं उत्पादन कमी करता येत नाही. उदाहरणार्थ हिऱ्यांच्या बाबतीमध्ये कितीही उत्पादन वाढलं, किती उत्पादनामध्ये वाढ झाली तरी देखील कितीही किंमत वाढली तर लगेच हिऱ्यांचं उत्पादन आपल्याला करता येत नाही, किंवा किती किंमत कमी झाली म्हणून हिऱ्यांचं जे काही तयार केले ते कमी करता येत नाही. म्हणून ह्या देखील अशा प्रकारच्या वस्तू दुर्मिळ वस्तू ह्या नियमाला अपवाद समजले जातात, त्यामुळे हा देखील पुरवठ्याच्या नियमाचा अपवाद मानला जातो. अशा पद्धतीने पुरवठ्याच्या नियमाचे अपवाद आहेत की जे पुरवठ्याच्या नियमाला लागू होत नाही, पुरवठ्याच्या नियमाप्रमाणे त्यांच्या बाबतीत अंदाज होत नाहीत किंवा ते आपल्याला दिसून येत नाहीत. पुरवठ्याचा नियम सांगतो की किंमत वाढली की पुरवठा जास्त केला जातो आणि पुरवठ्या की एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली की पुरवठा देखील कमी केला जातो. या ठिकाणी या सगळ्या घटकांच्या बाबतीत आपल्याला असं दिसून आलं की त्यांची किंमत वाढली तरी पुरवठा वाढत नाही आहे आणि किंमत कमी झाली म्हणून पुरवठा कमी होत नाही. म्हणून हा एक महत्त्वाचा भाग होता की जो पुरवठ्याच्या नियमाच्या बाबतीत पाहायला मिळतो त्याला आपण पुरवठ्याचे अपवाद म्हटलं आणि या अपवादांची आपण माहिती घेतलेली आहे. ठीक आहे मित्रांनो, चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने ह्या घटकांच्या संदर्भात राहिलेल्या इतर काही मुद्द्यांची माहिती घेऊन. तोपर्यंत नमस्कार.